आणि स्पेशली या रोडवरती आणि गुरुजी कालिंचा गणपती आम्ही नेहमी म्हणजे मागच्या वर्षीपासून आम्ही नेहमी अजिबात मिस करत नाही आणि ग्रेट टू कम बॅक इन पुणे आणि गणपती विसर्जन इज ऑसम हियर. आणखी एक पुणे करते जो तुझ्यासाठी या गणेश उत्सव पूर्वीचा आणि आताचा काय फरक पडलाय? जोर पण वाजवला तुम्ही लोकांमध्ये दिसतायात. नक्कीच पुण्याचा गणपती हा कायम आमच्यासाठी खूप स्पेशल असतो कारण आम्ही दोघी कट्टर पुणेकरी आहोत आणि पुण्यासारखी मिरवणूक जगात कुठेही नाही असं आमचं म्हणणं आहे. शिवाय मला असं वाटतं पारंपरिकरित्या गणपती उत्सवची म्हणजे गणपतीची मिरवणूक ही पुण्यातलं सगळ्यात उत्कृष्ट निघते. बाप्पाच्या पायाखाली प्रत्येक वेळेला नवीन रांगोळी काढली जाते आणि बाप्पा त्याच्यामध्ये चालत जातो. कधीतरी रांगोळी पुसल्याची आपल्याला खंत असते पण बाप्पाच्या पायाने आपली रांगोळी पुसली गेली हे आपलं भाग्य असतं. तर आणि तुम्ही इथे बघत असाल सगळे ढोल पथक इतक्या आनंदाने आणि इतक्या खुशीने वाजवतात त्याच्यात सामील व्हायला आम्ही पुणेकर म्हणून आम्हाला खूप अभिमान होतो. थँक्यू. अगं अभिमान तर तुम्हाला वाटतो पण आज ढोल वाजवलाय तुकडी केलेला आहात काय काय मजा केली आहे? धमाल केली आहे. तर एकत्र इकडे येणं आणि त्याच्यानंतर फुगडी खेळणं सगळ्यांमध्ये मिसळणं आणि बेसिकली आपले पुणेकर आपले स्वतःचे पुणेकर इतक्या म्हणजे इतक्या श्रद्धेने एकतर बाप्पाची जी काही मिरवणूक आहे ती बघतात आणि आम्हाला सगळ्यांना इतके सपोर्ट करतात तर त्यांना हॅट्स ऑफ आणि त्यांना सलाम. तू पण भरपूर मजा केलेली आहे दोघी मिळून असा हा एकत्र आणि एकत्र असण्याचा आनंद तर आहेच पण त्याचबरोबर हा सगळा पुणेरी माहोल काय काय करायचे प्लॅन्स आहेत आता? आता इतक्यात तर बाप्पाच्या मिरवणुकीत सामील व्हायचा प्लॅन आहे आणि बाप्पापर्यंत बाप्पाला त्याच्या डेस्टिनेशनपर्यंत पुन्हा यायला त्याचं स्वागत करायला आम्ही तयारी दाखवतोय आणि आम्ही आहोत. कदाचित आता आम्ही खाली उतरणार आहोत नाचायला तर आल्या आल्या आम्ही पब्लिकमध्ये नाचलो फुगडी खेळलो मग आम्हाला ढोल काही वाजवता येत नाही पण बघायला जाम मजा येते तर त्यामुळे आणि त्यातून अमृता आणि मी आम्ही एकत्र इथे आलो आणि मोहन जोशी आहेत आपले त्यांच्याबरोबर गणेश उत्सव साजरा करणं हे आमच्यासाठी खूप भाग्याचं आहे. अर्थातच ढोल तसा आत्ता वाजवता येत नसा तरी शिकायची इच्छा नक्कीच असेल. हो नक्कीच आहे म्हणजे ढोल कमरेला बांधता येईल आणि मी आणि ढोल एकत्र पडणार नाही याची काळजी जेव्हा घेतली जाईल ना तेव्हा नक्की वाजवी. पुढच्या वर्षी सेलिब्रिटी ढोल ठेवा आम्ही येतोय. क्या बात एकदा जोरदार गणपती बाप्पा मोर.